आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कधी दिवसभर खातच बसूय तर उपवास तुझा आहे, तू खायला पाहिजेस. मी खाईन नंतर, आधी तुम्ही खावा, कारण पेशंट तुम्ही आहे, मी नाही. सत्या, तू आत्याला म्हणलायस खरं का मला तिकडे पाठवणार नाहीस म्हणून, पण मला वाटतंय मी आईकडे जाव, कारण तुमच्या घरी आता गणपती असतील ना, मग एवढ्या गोंधळात माझ्याकडे कवा लक्ष देणार. होय बरोबर, तुमच्या घरी तुमची लाडकी आत्या आहे ना, तुमची काळजी घ्यायला. होय ना वाघमारे, ते मी करेन आता तेवढं मॅनेज. वाघमारे, मी तुम्हाला ऑप्शन दिलेलाच नाही, तुम्ही आपल्याच घरी यायच, घ्या. सत्या, तुझ्या आजूबाजूचे लोक लक्की आहेत बघ, कारण त्यांच्याकडे तुझ्यासारखा दोस्त आहे, भाऊ आहे. मी समजत होते त्यापेक्षा लई चांगला निघालास रे तू. समजत होते त्यापेक्षा म्हणजे? नाही नाही बरोबर, तसं बी मी तुम्हाला विलनच वाटायचो ना. तसं नाही काय, मी फक्त सांगितलं जे वाटते ते. वाघमारे, तुम्ही किती बी कौतुक केलं ना माझं, तरी मला चांगलंच माहित आहे तुम्ही मला कधीच दोस्त मानणार नाही. मला वाटलं तरी, आणि आपलं लग्न झाल्यावर जे काही घडलंय त्यानंतर तर नाहीच नाही. मला वाटलं तरी तू काय मैत्रीण म्हणून स्वीकारणार नाहीस मला, असो हा इशेच नको बोलायला. येऊ का? अरे तात्या साहेब, कशी तब्येत आहे आता? आता बरं वाटतंय, हळूहळू बरं वाटतंय. काळजी घेतोस ना आमच्या लेकीची? होय साहेब. तू आमच्या लेकीची काळजी घेतोस हे ऐकून पाहून बरं वाटलं बा. मग कधी मी तो डिस्चार्ज? ते संध्याकाळी डॉक्टर राऊंडला आले ना तेव्हा सांगणार आहे. डिस्चार्ज मिळाला नाही मिळाला, लगेच माझ्या घरी चालायचं. मला तुझी सेवा करायची. आता साहेब, अहो नका एवढी काळजी करू, आता आहेच की काळजी घ्यायला. असं कसं माझा जीव वाचवला असतो, माझ्यावर झालेला वार तू स्वतः झेलला, स्वतःचा जीव धोक्यात घातला असतो, तुला घरी देणार मी. मलाही संधी मिळाली पाहिजे, तू ये तिला मी घरी घेऊन जाणार माझ्या, तूही चल वाटलीस. आता साहेब, मी काय म्हणतोय की आता गणपतीचा दिवस आहेत ना, तेव्हा घरात गणपती असणार आहेत, मग आम्ही दोघांनी बी घरातच असायला पाहिजे ना. ए हो, लग्नानंतरचा तुमचा पहिला गौरी गणपतीचा सण नाही का, साजरा करायला पाहिजे घरी. पण मंजू, मी तुझा खूप आभारी आहे, माझा जीव वाचवल्याबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे. तुला काय पाहिजे ते माग, मी तुला आत्ता वचन देतो मी देईन. काय पैसा? ते मी मागे नाही आली,
पण तात्या साहेब असं सारखं थँक्यू नका म्हणू. मी फक्त माझी ड्युटी पार पाडली बस. कौतुक कौतुक केवळ कौतुक तुझ्या या वागण्याचे. किती ते ड्युटीवर आतो ना प्रेम. तुला वचन दिलंय हक्कानं मागायचं मला काय होत. हा हे हॉस्पिटलचं बिल कोणी द्यायचं ना अजिबात. मी देणार ते. माझ्या लेकीची सेवा करणार मी. साहेब वरिष्ठांचा फोन येतोय, आपली मीटिंग होती, निघायला हवं आपल्याला. तात्या साहेब तुम्ही जाधव साहेबांचं प्लीज ऐका. तुमच्या जीवाला अजून बी धोका आहे, तेव्हा तुम्ही प्लीज घरातच राहा म्हणजे सेफ राहाल. खरं तर इथून पाय निघत नाही माझा. तुझी काळजी सुद्धा रास्त आहे. येतो काळजी. अगो बोयो जरवीन बाई, आज काय रस्ता चुकला काय तुम्ही? बर राहून द्या आता, आली तर काय आहे का नाही. पण नाही कस आहे, मी जेव्हा तुझ्या दारात आली होती तेव्हा कशी ठाव करून खिकसून माझ्या अंगावर आली होतीस है का नाही? आठवते का? पर नाही बाय, आम्ही ना आज काय वागणार. मम्मी साहेब तुम्ही इथ कशा काय? चला कुणाला तरी डोकाय म्हणायचं या घरात. थेट मुद्द्याला साथ घातलाय ना. थँक्यू. नाईश नाईश आणि फुप्पे, तुझ्या दारात यायची काही हौस नाही बरं का मला? आणि ही असली गरिबी माग सोडून आली मी. फक्त सांगायला आले होते. तुझी ती भाची आहे का नाही? हॉस्पिटलमध्ये पडलेली मरणाच्या दारात, आता जाती का मग जाती, आता जाती का मग जाती. तिला इकडच घेऊन ये तुझ्या घरला. काय आहे ना, तिथं हॉस्पिटलमध्ये माझ्या पोराच्या डोक्याला लई ताप देत बसली बघती. तस बी तुम्हाला बिघटस्फोट पाहिजेच आहे ना, तेव्हा एवढं तू करू शकतेस. पण ते आपल्याला करायला होत्या. ए मामाया, मी बी गेली होती माझ्या भाचीला घरला आणाय. पर कस आहे ना, तुझ्या लेकाला माझ्या भाचीची लईच काळजी ग. मला एक सांगू का,
मी जर हिकडून चावी फिरवली का नाही माझी भत्ती माझ्या मागन पळत येईल. पण तुझी चावी कामच करत नाही त्याला मी तरी काय करणार. मोठ्या माझ्यात म्हणला होता की तुझा लोक नाही पटवणार सासरी घेऊन जाणार. तवा का नाही इथं यायच्या आधी तुझ्या लेकाला समजाव. नाही म्हणजे चावी जरा तासून घेऊन जा. तरी मी बोलले होते का उपवास करू नकोस म्हणून. ऐकायचं नाही ऐकल तर सत्यजित सुरू आहे कसला. दोन दिवस झाले इथे आहेस घरी बी केला नाहीस. ते चेहरा बघ कसा झालाय. नुसतं सगळं स्वतःलाच करायचं असते. हो वाघमारे आओ जरा ग बसा की किती बडबड 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 करताय. एवढी जखम झाल्या तरी तोंड काय बंद होत नाही बघा तुमचं. मी तर काहीतरी वेगळा विचार करतोय आणि तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय. उद्या गणपती येणार आहेत घरला आणि पहिल्यांदा असं होणार आहे की बाप्पाच्या तयारीला मी नसणार आहे. मी म्हणले होते का मला घरला सोड तुला व्यवस्थित सण साजरा करता आला असत. परत तेच सगळंच तुम्ही स्वतःवर कसं घेताव. आता मी काय तुमच्याबद्दल कंप्लेंट केली काय. मी फक्त सांगत होते. काही ना काही तर सांगायचं असतच तुम्हाला. सत्यताजी डॉक्टर आले तुम्हाला भेटायचं होत ना. होय मी भेटून घेतो. ऐक की आज रातच्याला मी थांबते दीदी बर. नाही नाही मी थांबतो वाघमारीन सोबत. अरे आता एवढं म्हणते तर जा की घरला उपवास सोड आणि आराम कर. आणि बाप्पा आहेच की माझी काळजी घ्यायला तो बघल समोर. कुठला मुद्दा कुठं बोलायचा हे बरोबर कळतं तुम्हाला. ठीक आहे ये तुम्ही. अमृता काय बी लागलं तर मला लगेच फोन कर आणि बलमाचं घर बी इथं जवळच आहे. ये तुम्ही. तुमची अडचण मी समजू शकतो मिस्टर सत्यजीत पण मिसेस मंजिरी यांची प्रकृती अजून जरा नाजूक आहे. घाव खूप खोलवर आहे ते भरून यायला जरा अजून वेळ लागेल. डिस्चार्ज घेऊ शकता पण त्यांची नीट काळजी घेणं वेळेवर औषधं देणं दर दोन दिवसांनी ड्रेसिंग करणं हे सगळं अगदी काळजीपूर्वक व्हायला हवं. या सर्व सोयी घरी होणं जरा अवघड आहे. तर मला विचाराल तर त्यांना अजून काही दिवस हॉस्पिटलची गरज आहे बाकी तुम्ही म्हणाल. वाघमारे हे बघा विशेष श्रद्धेचा आहे ना मग तुमच्या जागी मी उपवास करतो. सत्या सत्या दिसभर उपाशी राहिला असेल ना उपवास होता म्हणून. चल दोन घास खाऊन घे तू हात धुऊन घे मी तुझ्यासाठी ताट वाढून आणते.
सत्या, तुझ्या इका ज्या काय असंच तुला वाटलं असेल ना, पण सकाळी मी जी काही बोलली का नाही ती तुझ्या काळजीपोटी. हे बघ सत्या, मला त्या पुरीचा राग येतो हे खरं आहे, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच वाईट नाही. तिच्यावर वार झाला त्याचं मला वाईट वाटलंच की, काळजी बी वाटली. फक्त मी बोलून दाखवत नाही एवढंच. आता हे तसा नवरा तमदे आपापल्या कामात असणार ना, तिची काळजी घ्यायला कोणच नाही आहे. महापण तिला तिच्या घरी पाठवून द्यायचं का? म्हणजे कसं, तिची आई तिची काळजी घेईल, तिला बी 4 दिवस तिथं सुखानं राहता येईल, आणि समद्यात महत्वाचं म्हणजे ती लवकर बरी होईल. बघ तुला कसं वाटतंय ती बघ, पण बरोबर आहे ना माझं? डिस्चार्ज घेऊ शकता, पण त्यांची नीट काळजी घेणं, वेळेवर औषधं देणं, दर 2 दिवसांनी ड्रेसिंग करणं, हे सगळं अगदी काळजीपूर्वक व्हायला हवं. बस मम्मी. अरे सत्य, दोनच घास खाल्लं, जेव की पोटभर. नाही अगं, खरंच भूक नाही. हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, झोपच नाही ना तुला, रात दिवस दवाखान्यात असायच तू. त्यांनी मंजिरीला उद्या चला मी प्रसाद पाठवून देते हॉस्पिटलला. हां जा, शांत झोप तू. ती फुकटी मला लय ऐकत होती ना, माझा लेख माझ्या बाजूने असं म्हणत होतीस ना, ये फुकटी माझ्या पोराला माझ्या बाजूने कसं करायचं ना, ती चांगलं थावं आहे मला. माया सुर्वे म्हणतात मला. वा, लईच भारी डेकोरेशन झालंय बघा पप्पा. आता बाप्पा बसल्या बसल्या लय खुश होईल. जयद्या, तू मदतीला होता म्हणून सगळं सोपं गेलं आणि वेळेत झालं. झाली का चांगली तयारी? सपने 21 मोदक ठेवलेत ना? वय वय. आणि वाटी बी जरा मोठं ठेवा बर का, म्हणजे कस लय वेळ समयात उतरलं तिथं. कशी दिसते मी? मम्मी आज लईच खुश दिसते. कालपर्यंत तर तोंड फुगून बसला होता, आता ऍक्सिडेंटल सुनबाई येत आहेत तरी. सपनी निबळ्यात येणार नाही म्हणून तर खुश आहे मी. मी सत्याला सांगितलं तसं माझं लेकरू कोकरू वागरू पागळलं बघ. सत्या तिला हॉस्पिटल मध्ये ठेवणार आहे आणि पुन्हा तिला तिच्या माहेरी घेऊन सोडणार आहे. आपलं नशीब चांगलंय म्हणून तिचं थोबड बघावं लागणार नाही सणावाराच्या दिवसात. सत्या कुठे आहे? ती गेलेच नाश्ता घेऊन त्यांच्यासाठी. जाऊ दे, तसं की तिला काही परवडायचं नाही बघ. खाऊ दे गरीबाला. इकडे शिल्पी काय काढत बसलाय, चला तिकडे तयारी करा. ओ पप्पा, पण अजून मिरवणुकीची तयारी झाली नाही की? आता आली वाटत. चला ऐका, तात्या साहेबांची गाडी दिसली की 0 मिनिटात वाजवायला चालू करायचं. काय तात्या साहेब येणार आहेत? अमर आता काय बोलला नाही. जय द्या. अरे तात्या साहेब असतील तर यावंच लागेल की, सत्याला तिकीट देणार आहेत ना ते. गाडी गाडी तात्या साहेबांची गाडी आली, तात्या साहेब वाजवा. अरे तुला तात्या साहेबांची गाडी कळती का? सगळ्या काळ्या गाड्या तात्या साहेबांची गाड्या आहेत का? ए तुम्ही
मी ज्यावेळी सांगेन त्याच वेळी बडवायचं काय? सत्य आला सत्या